महागडा स्मार्टफोन नसताना शासनाने ई पीक पाहणीचे आदेश दिले आहेत, त्यामुळे तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली. जुन्या पद्धतीने पीक पाहणी करण्याची मागणी केली आहे. अनेक शेतकरी ई पीक पाहणी पद्धतीने अज्ञान आहे, अनेक जणांकडे फोनच नाही. अशा वेळी त्यांनी पीक पेरा नोंद न केल्या ते सवलतीपासून वंचित राहणार याचा धोका आहे. याबाबत वरुड येथील संभाजीराव टेकार, शिवदास सुरेभान, सदाशिव दानकीर, गजानन देशमुख, दीपक इमाने, आनंद सूर्य पाटील, नत्तूसिंग चव्हाण आदींनी SDOP मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले.